तर मित्रांनो, मिल वर्कर एलिजिबिलिटीची जी वेबसाईट किंवा मोबाईल ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये एनरोलमेंट नंबर किंवा ॲप्लिकेशन नंबर, हा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला कुठे मिळणार आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम गुगल क्रोममध्ये यायचं आहे. गुगल क्रोममध्ये आल्यानंतर सर्च बॉक्समध्ये मिल वर्कर एनरोलमेंट नंबर असं सर्च करायचं आहे किंवा मिल वर्कर एनरोलमेंट. त्याच्यानंतरची जी पहिली वेबसाईट येणार आहे म्हाडा मिल वर्कर .mhada.gov.in ह्या वेबसाईटवरती जायचं आहे. ह्या वेबसाईटवरती गेल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. गिरणी कामगार नोंदणी, तर तुम्हाला नवीन जर नोंदणी करायची असेल किंवा नाव शोधायचं असेल तुमचं तर ह्या याच्यामध्ये सर्च करूनसुद्धा तुम्ही नाव शोधू शकता. आता मी इथं डेस्कटॉप मोड घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही नवीन नाव नोंदणी केलेली जी कामगारांची यादी आहे ती इथे नवीन नोंदणी यादी ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता. तर इथे तुम्हाला मिल नंबर वाईज किंवा मिल कोड नंबर वाईज याद्या दिलेल्या आहेत. इथे अपोलो मिल हा कोड नंबर सुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये काउंटसुद्धा दिलेले आहेत किती नंबर आहेत. हा PDF आहे. PDFमध्ये हे नंबर आणि नावं दिलेले आहेत सगळ्यांचे. तर PDF तुम्ही पाहू शकता इथे. तर इथे एनरोलमेंट नंबर दिलेले आहेत. हे एनरोलमेंट नंबर तिथे ॲप्लिकेशन करता